नाही त्रास देऊ नका. हा डेंजरस काम आहे ना, तुम्ही त्यांच्या बरोबर आहेत ना, डेंजरस काम आहे ते. एवढं काय प्रॉब्लेम येत नाही. आम्हाला बघूनच कळलं ना ऍक्च्युली तो नाही काय प्रॉब्लेम. तुम्ही बघा या मोठा आहे, मोठा आहे, खूप मोठा आहे. खूप मोठा जवळ साडेचार. माझा अंदाज किती एवढं नाही मग ते आतमध्ये ते अंदाज सोडा, अंदाज इकडे 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 नाही. आपल्याला कोरेगाव पार्क इथून कॉल केलेला आहे आणि आमची सगळी टीम इथं पोहोचलेली आहे. बघितला आहे पण पाण्याचं होल दिसतं वाटतं आणि त्याच्यामध्ये दोन जातीचा विषारी साप बसलेला आहे. हे जे साप असतात हे रात्रीचं ट्रॅव्हल करत असतात. हा जो घोणू जातीचा जो साप आहे तो बक्षीच्या शोधात आणि थंडीच्या दिवसात हा फक्त रात्री बाहेर निघतो. बहुतेक हा उंदराच्या शोधात रात्री बाहेर निघलेला असावा आणि त्याने इकडं आडोशाला येऊन बसलेला आहे आणि अतिशय थंड आहे इथं. थोडीशी रिस्क आहे कारण झाडाची मुळं आहेत आणि आतमध्ये गेलेला आहे तो. स्टिक जाणं अवघड आहे, पाहूया. दोन जातीचे विषारी सर. स्टॉप करा तसं मागा सर. थोडीशी रिस्क आहे मित्रांनो, आतमध्ये हॉटेल आहे इकडं आणि सापाला तर बाहेर काढणं भागच आहे कारण हॉटेल आहे. ट्राय करतो आपण, थोडंसं सापाला पण त्रास होणार आहे. एवढा त्रास होईल एवढा आपण त्याला त्रास देणार नाही. सोडले त्रास देऊ नका. हा डेंजरस काम आहे ना, तुम्ही त्यांच्या बरोबर आहेत ना. डेंजरस काम आहे ते, त्यांना सारखं मागत सगळ्यांनीच मागे थांबा. सगळे सारखं आपले पण सारखं साईड. सुरेश सर तुम्ही फक्त पुढे थांबा. ते काय होतंय आणि त्यामुळे फक्त नॉर्मल ते घासतंय पण एवढं काय प्रॉब्लेम येत नाही. भगवान मागे मागे कशाला पकडले पुढे. खोल आडवं गेलेलं आहे इकडे. बांबू साईडला काढा नाही ती शिकेल. खाल्लंय काही पोटात थोडस मागो. फुल आता थोडीशी माहिती देतो फक्त दोन मिनिट आहे का मग तुमचे मला प्रश्न हे करा. हा आपल्या भागातील मराठी मध्ये घोणस, इंग्लिश मध्ये रसल वायपर आणि मराठवाडा मध्ये परड परोड आणि बऱ्याच वेळा लोकांना बाईट का होतो
तर या सापाला अजगर म्हणून पकडण्याचा प्रयत्न करतात. अजगराचं पिल्लू म्हणून लोक काय करतात, या सापाला पकडण्याचा प्रयत्न करतात. ही बाईट होतो, जर चुकून हा साप चावला, हा साप चावला की बरेच वेळा जिथं चावतो तो भाग आपल्याला कट करायला लागतो. समजा बोटात चावलाय, बऱ्याच वेळा तो भाग कट करायला लागतो. आणि काही वेळानंतर जिथं चावलाय आणि शरीराचे जेवढे काही होले त्या भागातून रक्तस्राव चालू होतो. हिमोटॉक्सिन काय? न्यूरोटॉक्सिन हे हिमोटॉक्सिन. हिमोटॉक्सिन त्याचं जे विष आहे ते हिमोटॉक्सिन, जे नागाचं असतं आणि क्रेट म्हणजे मण्यार त्याचं न्यूरोटॉक्सिन आणि सॉस्केल वायपर रसल वायपर यांचं हिमोटॉक्सिन. तर याला ओळखायचं कसं तुम्ही पाहू शकता. तर या सापाला ओळखायचं कसं? जाड डोकं, त्रिकोणी आकाराचं, मोठं आणि चिडल्यानंतर बऱ्याच वेळा कुकरच्या शिट्टी सारखा आवाज करतो. शरीरावरती पूर्णपणे शंकरपाळी सारखे तुम्हाला ठिपके जाणून येतील. तोंडापासून शेपटीपर्यंत पूर्णपणे बॉडी पिवळ्या कलर मध्ये दिसून येईल तुम्हाला आणि पोटाकडील जे भाग आहे ते तुम्हाला गोल धब्बे दिसून येतील. आणि हे थोडेसे तुम्ही बघितलं, खाल्ले का काही? नाही खाल्लं नाही. हा साप असाच दिसतो मला वाटतं, काही तरी खाल्लं असेल. नाही हा साप असाच दिसतो. बापरे, हा साप असा दिसतो. भरून घ्या, भरून घ्या, भरून घ्या, भरून घ्या. बरोबर त्याची जी बॉडी जी घासली ना तर त्याचं कातडं जी आहे ते रटे आणि होल कमी होत, त्यामुळे काय झालं ती थोडीशी घासलेली. पण काय प्रॉब्लेम नाही, कारण त्याची जी बॉडी आहे तिरट असते, जाड असते, त्यामुळे त्याला एवढ्यानी काय प्रॉब्लेम येत नाही का? आणि ते होल कमी होत आणि आपल्याला पकडा काय लागला, कारण इथून वर्दळ चालू आणि हॉटेल आहे. बरोबर, गाडीमध्ये जर शिरला किंवा चुकून पाय पडला आणि जर चावला तर प्रॉब्लेम क्रिएट होईल, म्हणून त्याला आपण पकडला. पुन्हा मानवस्थेपासून लांब सोडून देतो. तुझं नाव काय? साईदास कुसर. धन्यवाद. थँक्यू. तर मित्रांनो, सगळ्या ग्रुपचं मनापासून धन्यवाद, कारण त्यांनी साप मारलेला नाही आहे आणि एका सापाला जीवदान दिलेलं आहे.